नमस्कार, मी सायली। सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पंचामृत। चला तर मग आपण पाहूया त्याला लागणारं साहित्य। त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओलं खोबऱ्याचे तुकडे, बेदाणा, काजू, खारीकचे तुकडे आणि शेंगदाणा हा शिजवून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण एक टेबलस्पून घेतलेलं आहे। तेल, हळद, तिखट, तीळ आपण एक टेबलस्पून, खसखस अर्धा टेबलस्पून आणि दाण्याचा कूट 2 टेबलस्पून, मोहरी आणि हिंग फोडणीसाठी, चिंचेचा खोळ, गुळ आणि नारळाचं दूध, आता आपण कढईमध्ये खसखस आणि तीळ भाजून घेणार, थोडे लाल करून घ्यायचे। एवढे लाल झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार। एवढी त्याची बारीक पूड आपण करून घ्यायची आहे। प्रथम आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि हिंग टाकणार। तेल गरम झालंय, आता त्याच्यात मोहरी आणि हिंग टाकला। ती मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत। हे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकायच्या आधी ते आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे खारीक, बेदाणा, काजू हे आपण पाण्यात भिजत ठेवायचे थोड्या वेळ। शेंगदाणा तर आपण शिजवून घेणार, त्याची सालं काढून घ्यायची आणि मग सर्व हे ड्रायफ्रुट्स आपण तेलावर टाकणार। ती जी फोडणी आपण केली आहे त्याच्यात टाकलेत। आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे। ते परतल्यानंतर आपण ते खसखस आणि तीळ हे भाजून घेऊन त्याची पूड केलेली आहे ती पूड टाकायची आणि दाण्याचा कूट टाकायचा आणि ते टाकूनही थोड्या वेळ परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हळद, तिखट मीठ टाकलं। मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। ते टाकून परत परतून घ्यायचं। त्याच्यात चिंचेचा कोळ टाकला मी 1.5 टेबलस्पून, तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तुम्हाला जर थोडंसं जास्त आंबट पाहिजे असेल तरी घेऊन टाकू शकता, पण मी 1.5 टाकलंय टेबलस्पून। आता गुळ,
गूळ टाकला त्याच्यामध्ये आणि मग थोडं पाणी टाकायचं, कारण खालती करपू नये म्हणून ते त्याच्यामध्ये आधी पाणी टाकायचं। मी ह्याला 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी टाकून थोड्या वेळ उकळून द्यायचं। पाणी टाकून ते उकळून द्यायचं आहे आणि थोडं चाखून बघायचं की तुम्हाला त्या चिंच गूळ बरोबर आहे की नाही, मीठ आहे की नाही, आणि जर कमी वाटलं तर परत तुम्ही त्याच्यामध्ये गूळ टाकू शकता, कारण ते पंचामृत थोडंसं आंबट गोड असंच असतं। पंचामृत उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1/2 कप नारळाचं दूध टाकणार आणि परत ते उकळून देणार आणि थोडं जाड करून घ्यायचं उकळून। हे एवढं तरी जाड व्हायला पाहिजे, ते थंड झाल्यानंतर अजून जाड होतं। अशा तऱ्हेने आपलं पंचामृत तयार झालं आहे। तुम्हाला जर हा सायली किचनचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।